कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. काका नमस्कार. मी वीणा अभ्यंकर. प्रभास सरांना भेटायचं होतं. या ना आत. तुम्ही बसा, मी त्यांना बोलवून आणतो. काका हे घरच्यांसाठी आणलं. अच्छा, बसा ना तुम्ही. हो बसा. पाटील जसे बिझनेस मध्ये हुशार आहेत ना, तसेच ते इमोशनल पण खूप आहेत, त्यामुळे मीटिंग मध्ये एक संधी सोडायची नाही, लगेच कॅच करायची. म्हणजे मीटिंग पण आपली आणि डील पण आपली. कमाल असतो. तन्वीची आई वेळेवर यायला हवी. तिचं आणि वीणाचं एकाच वेळी खरी असणं गरजेचं आहे, तरच मला हवंय तसं घडेल. गुड मॉर्निंग अत्तू. मी तुझी अत्तू नाही आणि कधी होण्याचे चान्सेसही नाहीत, त्यामुळे स्वतःची पायरी ओळखून वागायचं, कळलं? अत्तू ते एक मिनिट. तू मला शैलजा मॅडम म्हणायचंस, समजलं? मिस वीणा अभ्यंकर. वीणा फोन उचल. वीणा. अरे काका मला जेवण वगैरे काही नकोय. बाहेर कुणीतरी वीणा मॅडम आले. शैलजा मॅडम, माझं प्लीज थोडं बोलणं ऐकून घ्याल का तुम्ही? शैलजा सदावर्तेने तुझं ऐकावं, इतकी मोठी नाही झालीस तू. हो मॅडम, आणि तुमच्या इतकं मोठं होणं खूप कठीण आहे याची जाणीव सुद्धा आहे, पण तुम्ही प्लीज तुमचं मन मोठं करून मी जे काही हेच आवडत नाही मला. दर वेळेस उलट उत्तर द्यायच, दर वेळेस आगाऊपणाने वागायचं. सॉरी अत्त्या, म्हणजे मी खर तर हे विचारायला नको, पण दरवेळेस म्हणजे याआधी सुद्धा भेटले मी हिला. काय सांगतेस मॅडम? प्लीज आपण ते सगळं विसरून पुन्हा नव्याने सुरुवात करूया का? भूतकाळातले अपमान, भूतकाळातल्या जखमा आणि त्याला जबाबदार असलेले लोक मी कधीच विसरत नाही. काय हे असले कपडे घालून आपल्या अब्रूची लखतर कुठल्या वेशीवर टांगायला निघालाय तुम्ही? हे असलेच कपडे वीणाताईने परक्या मुला मुलींसमोर भरलेल्या कॉन्सर्ट मध्ये हजारो लोकांसमोर घातले होते, तेव्हा चाललं? तेव्हाही मी ते खपवून घेतलं नव्हतं. मी रागावलो होतो तिला. जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे, भलत्या गोष्टीचं समर्थन मी नाही करणार. हो का? पण मग नंतर माफ केलंस तिला? आणि हो, अजून एक
प्रभास आणि वीणाताईच्या लग्नाला आधी विरोध केलास आणि आज त्याच प्रभासच्या घरी जाण्याची परवानगी दिलीस तिला, त्याचं काय? वीणा प्रभासच्या आत्याला भेटायला गेली आहे तिकडे पुढच्या सगळ्या गोष्टी सुरळीत होण्यासाठी. असं फक्त तुला वाटतंय दादा मामा? तुला काय माहिती तिकडे आत्याला मनवायला गेली की मजा मारायला गेली ते? दादा, जसं तुला तुझ्या मुलीबद्दल काहीही उलट सुलट बोललेलं, जसं तुला खपत नाही ना, तसंच माझ्याही मुलीबद्दल मी खपवून घेणार नाही. तन्वी, तन्वीच्या तुम्ही या इथे काय करतायत? आत्या, मला यातलं खरंच काही माहित नाही. अहो, तुम्ही काय करताय इथे? वा, काय घर आहे! म्हणजे आलेल्या पाहुण्याला पाणी द्यायचं सोडून तुम्ही का आलात म्हणून विचारताय? न बोलवता आलेल्या लोकांची आम्ही असंच वागतो. हो का? मग तुम्हीच एखाद्याला बोलवलं असेल तर कसं वागता? नाहीतरी तुमच्यात घोळ असतोच, एकाचा दुसऱ्याला माहित नसत. काल योगिनी सदावर्तींचा फोन आला होता मला. त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही का त्यांच्या लाडक्या लेकाला काय तन्वीशी लग्न करायचं असं? अहो, काय वाटेल ते काय बोलताय तुम्ही? हो, तुझ्या आईनेच मला इथे बोलवलंय लग्नाची बोलणी करायला. आणि तन्वी आली नाही कारण तुझं काहीच धड नसत, म्हणजे सारखे तुझे निर्णय बदलत असतात. आत्या, मला यातलं खरंच काही माहित नाही. तुझी शपथ घेऊन सांगतो, मला Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.